नमस्कार मित्रांनो, मी जयेश घोलप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ज्युनियर घोलप। आता आपण चाललोय अलिबागला, मी पहिल्यांदा जातोय भाऊच्या धक्क्यावरून, पहिल्यांदा जेटीतून जाणार आहे मी। तुम्ही पण बघा कसा हा प्रवास होतोय आणि कशी एन्जॉयमेंट होते। आपण पोहोचलोय भाऊच्या धक्क्यावर, पाठी बघताय एम टू एम। हा बोर्डिंग पास आहे बाईक आणि पॅसेंजर सोबत। आता टायमिंग बघताय, आता वाजले 6:30 आणि टायमिंग आहे 7:15। आम्ही लवकर आलो, कधी सुटेल काय माहित। पहिल्यांदा अशा बोर्डिंग मोठ्या जेटीत जाणार आहे। एम टू एम फेरी बघताय केवढी लांब आहे, लांब लचक। आणि कार पण जातात, बस पण जातात आणि माणसं पण जातात आणि बाईक्स पण जातात। तुम्ही काय नाही घेऊन जाऊ शकत, सर्व घेऊन जाऊ शकते। एक सांगायचं राहून गेलं, किती पॅसेंजरचे फेअर आहे, 360 रुपये पर पर्सन पॅसेंजरचे आहे फेअर आहे। आणि त्याच्यावरती अजून इन्क्रीज होतं किती फर्स्ट क्लास सेकंड क्लास काय असेल ते। आणि बाईकचे 200 रुपये। आणि आता आपण अलिबागला जातोय, बघूया। सर्व बोलतात ना अलिबागचे आहे, आता आपण बोलू शकतो की हा मी अलिबागचे आहे। हा सर्व आतमधला स्पेस आहे। आय थिंक ते फर्स्ट क्लास आहे। त्या वरून बघताय व्ह्यू नजारा, एम टू एम चा भारी वाटतंय। मोठ्या क्रूज केवढ्या असतील मग, हीच एवढी मोठी आहे तर। ध्वज सव्वा 7:00 टाइम आहे, बघूया टाइमावर सुटते काय। हा एक कॅफे आहे आतमधी आणि तिथेच वॉशरूम आहे। आणि वरती आहे ना, वरतीसाठी तिथे चेकिंग चालू आहे, म्हणजे वरती जाण्यासाठी पास आहे दुसरा अलग। वरती बार आहे बोलतात। 7:15 टायमिंग झाला आणि बोट व्हायब्रेट करते, म्हणजे चालू होण्याची शक्यता आहे। का
आहे सूर्याचं दर्शन, सूर्यनारायण कॉलेज, 7:35. सूर्य आला डोईवर, सूर्य आला डोईवर, अंबर झाला पराचा. आमच्या कोकणातच गाणे बोलतात की जेव्हा आपले होलीचा हे असतो, चिमगा असतो, तेव्हा आहे बाथरूम घेऊ. आणि हा हॉटेल आहे काय, आणि इकडं हॉटेल आहे. इकडे बसून नाश्ता करू शकतो आपण. कॅफे, कॉफी शॉप, कॅफे आहे, कॅफे. व्हिडिओ बनवण्याच्या नंतर आलो. कुठे आतमध्ये ना, मग आतमध्ये इकडे पूर्ण थंडी लागते, आतमध्ये काहीच नाही. बाहेर पूर्ण कोलबी झालेली आमची, आणि आतमध्ये गेल्यावर जरा बरं वाटलं, पॅकिंग होतं ना. झणझणीत मिसळ गाण्या, चल उचल. पहिलाच फिरायचा स्पॉट म्हणजे कनकेश्वर मंदिराला चालू जातोय आता आम्ही. पायऱ्या चढतोय बघा, त्यासमोर पाठीमागे खूप पायऱ्या आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, 25 एप्रिलला आमचं लग्न आहे. ही आमची नवरा बाय, नवरी बाय. लग्नाला जरूर या, 25 एप्रिल सोमवारी लग्न आहे. सर्वांना मनापासून आग्रहाचे निमंत्रण. गावी लग्न आहे, मुक्काम पोस्ट, मुक्काम बापवन पोस्ट, राणवली तालुका, सिंहदन जिल्हा, रायगड. तिच्या गावी नवीना होणारी बायको. कसं वाटतंय, किती पाहिजे झाले? आय थिंक 200 जास्त बोलला. पप्पी दमलीस, काय दमलीस एवढी बॅग घेऊन? 500 चढलेस पायऱ्या. जमलास पण मस्त आहे. किती पायऱ्या आहेत बाबा, गड कसे चढतील? याच्या पुढे गाड्यांचे व्हिडिओ बनवायचे आहेत. कसं चढले जाईल?
बोलली ती मी बहिर ओले काय इकडे गण्या 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 गणपती गण्याची बायको पार्वती पार्वती मेणबत्ती मस्त सावली पडले साथ तेरा रहे हमेशा बरोबर बघू रे कसं पाणी आहे थंड आहे का दादा थंड आहे का दादा पाणी हो मस्त आहे कुंड आहे पाण्याचा कुंड पोचलो ना छान आहे एकदम मस्त मस्त आहे रे कुंड पण भारी वाटत होत आणि हा पण कुंड भारी वाटतो हो इथे मासे पण आहेत मासे अरे छोटे छोटे कॅमेरा मध्ये बघ दिसतात झुमते काय बघ दिसतायत मासे कनकेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे हा ना मंदिरात आल्यावर वेगळाच आपल्या हे वाटत ना मन शांत होत शांत खूप गार गार पाणी एकदम फ्रीजर मधलं पाणी असं वाटत शेषनाग आहे ना हे पृथ्वी सारखं बनवलंय पृथ्वीचा आहे पृथ्वीचा आहे इकडे शेषनाग शेषनाग घेऊ हा भारत ना तुकडचा भारत काय शोप हा आपला भारत आहे हा भारत होत आणि हा श्रीलंका आहे बघा छोटासा जोरा दादा कनकेश्वर मंदिरात आता पोचलोय जवळजवळ 800 पायऱ्या चढायला लागतात डोंगरावर वसलेलं आहे कनकेश्वर मंदिर
आता आम्ही जाणार बीचला. हवा हवा आहे त्याला, हवा आहे. एक छोटा पिल्लू घेतला खाली गेल्यावर देताय तू चालायचा स्टँड पैकी. आता तो पळून जाईल ना म्हणून त्याला बॅग मध्ये ठेवलं. आम्हाला लगेच पाहिजे सारखाच आहे एकदम क्यूट. बरोबर पैसे सांभाळायचं आम्हाला. मम्मी मागे राहिली आहे चप्पल चप्पल. अलिबाग बीकचा अट्टर मार्ग. अलिबाग बीच आणि आता भरती आहे. हे बघा भरती आहे, पूर्ण पाणी वरती आला. भरतीला आला पाणी वरती. जेवायला गेलो त्याच्यामध्ये जास्त टाइम झाला, टाइमपास हॉटेल झोपण्यातच, कारण सर्व हॉटेल बुक होते. जाम रिझर्वेशन होते, टेबल खाली नव्हता. खूप टाइमपास झाला आणि आता आम्ही पोचलोय पूर्ण आणि भरती आहे इथे. आम्हाला जे करायचं आहे ते बघूया आता ओढतंय काय. अलिबाग बीच तसं चांगला आहे, असतो. आता आपण काय करायचं ना, पॅरासिलिंगला जाणार आहोत. इथं अलिबाग बीचला एक स्पेशल स्पोर्ट आपण खेळू शकतो, ते आहे पॅरासिलिंग. काय आहे कसं आहे ते दाखवतो. म्हणजे काहीतरी असं वरती पॅराशूट सारखं वरती घेऊन जाणार आपल्याला. आणि आपण किती दोघं जण की एकासोबत दोघं जण? हां एकासोबत दोघं जण, एका पॅरासिलिंगवर दोघं जण जाऊ. बघूया व्हॉट हॅपन टुडे. उंट बघा, उंट वालवंट लागते उंट. पलतय बघतोय हिमांशू जाड्या रवीश टंटन. पकड पकड पकड. दाखवू तुम्हाला पण अलिबाग.
इथं या बोटीतून आम्ही दुसऱ्या बोटीत आलो. ओ दुसऱ्या बोटीत आलो, ट्रान्सफर होतोय बघा. ती घेऊन येते बीच वरून आतमध्ये आणि ह्या बोटीत आतमध्ये असतात. या बोटीतून आता पॅरासेलिंग करेल आणि हा आता पॅरिशूट खोलतायत बघा. मेन म्हणजे ह्याच्यासाठीच आलो आम्ही अलिबागला. सांग सरळ कर. You can do it. कसा वाटला बाबू? मस्त मस्त वाटला ना. मजा आली. टिकायला पाहिजे होते ना. हिमांशू कसा वाटला? एकदम मस्त. एकदम मस्त. खूप मजा आली ना. खूप मजा आली. फक्त एक मिनिटाचा जास्त टाइम असतो ना, खूप अजून जास्त मजा आली. उचकलायचे उचकलायचे 200 रुपये. हो 300 200 आहेत. नाही नाही 300 एकाचे 200. चालेल ना, तेव्हा जाईल जातोय.
आपण टॉल्पिंग बो टॉल्पिंग आता इकडं काय आता ही नेईल का आपल्याला स्लीपिंग बंपर राइड चालू झाले Sleeping bumper ride and he is last. साला सूर्य मावळला आणि दिवसही संपला. अशा प्रकारे आमचा अलिबागचा प्रवास संपला. आता निघतोय आम्ही अंघोळ वगैरे करून. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमच्या भावाला जरा जाऊ द्या पुढे. खरंच मनापासून काय कमेंट करायचं असेल तर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आता जेटीने रिटर्न जातोय पण बाईक आपल्या गा मोबाईलचा चार्जिंग संपला. थोडीशी बनवली तर बनवे नाही तर बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.